हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मागासवर्गीय आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडते. हिवाळी अधिवेशनादरम्यान ही महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्य सरकारकडे मागासवर्गीय आयोग डेटा सादर करणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वेक्षण आणि प्रश्नावली या सगळ्या गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओंकार वाबळे. ओंकार, हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मागासवर्गीय आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडते, काय माहिती आहे? अमित, या क्षणाची महत्त्वाची माहिती म्हणावी लागेल महाराष्ट्रातल्या आरक्षण प्रश्नासंदर्भातली. कारण याच्या आधी पुण्यामध्ये दोन मागासवर्गीय आयोगाच्या बैठका पार पडलेल्या होत्या. त्यामध्ये साधारण एक प्राथमिक प्रश्नावली आणि येणाऱ्या काळात जर काही समाजांना किंवा महाराष्ट्रात जे वेगवेगळी सर्वेक्षण करायची आहेत ज्याबद्दल सरकार आता सकारात्मक आहे आणि त्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यात, तर याची जी तयारी करायची, याची प्रश्नावली ठरवायची, या सगळ्यासाठी मागासवर्गीय आयोगाची आणखी एक महत्वाची बैठक 1 किंवा 2 डिसेंबरला पार पडेल. हिवाळी अधिवेशन 5 तारखेपासून सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकार यंदा ह्या सगळ्यातून जो डेटा गोळा होईल तो सरकार सादर करेल महाराष्ट्रासमोर, आणि त्यानंतर आणखी महत्वाची प्रश्नावली असतील किंवा त्यातून समोर येणारी आणखी कोणती माहिती असतील, महत्वाचे कागदपत्र असतील, या सगळ्या संदर्भात राज्य सरकार माहिती देईल अशी तयारी आहे. नक्कीच ओंकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.